नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे. मी रेश्मा यमगर इयत्ता दुसरी विषय मराठी यासाठी. काय मग विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छान. सगळ्यांचं उत्तर आलेलं आहे ऐकू की सगळेजण अगदी घरात मजेत आहेत. तर बघा मित्रांनो, आपण याच्या अगोदरच्या तासाला काय अभ्यासलं होतं थोडंसं आठवत आहे का? तर याच्या अगोदरच्या तासाला आपण पाहिलेलं होतं पाठ क्रमांक 7 चित्रे पाहू गप्पा मारू. काय पाहिलं होतं? चित्रे पाहू गप्पा मारू. तर त्यावेळेस मी तुम्हाला चित्रे कशाची होती आपली सगळी त्याच्यामध्ये, तर त्या चित्रामध्ये फक्त सगळं साहित्य जी चित्र होती ते साहित्य होतं. ते कशाचं होतं? तर ते होतं खेळाचं साहित्य. काय? त्या साधनांच्या सहाय्याने. मग आपण पाहिलं त्याच्यामध्ये सविस्तरपणे त्या साधनांच्या सहाय्याने आपण कोणता खेळ खेळला, परत त्या खेळाचं नाव काय आहे, किंवा अधिक तर माहिती काय घेतली, ते खेळ किती जण खेळू शकतात, तो घरगुती आहे खेळ म्हणजे घरात बसून खेळता येतात की मैदानी खेळ आहे, हे सर्व आपण गेल्या वेळेस पाहिलेलं आहे. पण आज आपण काय करणार आहोत, यावरील याच्यानंतरचा जो आहे, आता सगळ्यांकडे पाठ्यपुस्तक आहे, आहे की नाही? चला तर मग काय करायचं आहे, पाठ क्रमांक 8 ओळख खेळांची. सगळ्यांनी आपापलं पाठ्यपुस्तक उघडायचं आहे. उघडताय? जसं की तुम्हाला बोर्डवर दिसत आहे, मीही पाठ क्रमांक 8 ओळख खेळांची. ओळख खेळांची दिसतं ना पाठाचं नाव. आता बघा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. सर्वात जास्त तुम्हाला काय करायला आवडेल? आता तुम्ही आहात घरी, हो ना, मग तुम्हाला जास्त अभ्यास करायला आवडेल का खेळायला आवडेल, किंवा काही तुमचं जे काही काम असेल, समजा रंगरंगोटी असेल, असं काही आवडेल? सांगा बरं. अगदी बरोबर, सगळ्यांचं उत्तर ऐकू आलेलं आहे की खेळायला आवडेल, हो ना. मग खेळायला आवडतं हे तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, मागच्याही पाठामध्ये पाहिलेलं आहे, खूप सारे खेळांची साधनं पाहिलेली आहे, त्याच्या सहाय्याने आपण काय खेळतो, त्या खेळाचं नाव काय आहे, हे सर्व पाहिलेलं आहे. मग आज आपण काय पाहणार आहोत, ओळख खेळांची हा नवीन पाठ आपण पाहणार आहोत. याही पाठामध्ये जसं की गेल्या पाठामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चित्र दिसलेली होती, तशीच याही पाठामध्ये आपल्याला काय आहेत, वेगवेगळी चित्र दाखवलेली आहेत. आहेत की नाही? आता बघा, खेळ खेळतो सर्वजणच खेळतात. खेळामध्ये किती प्रकार असतात सांगा बरं, कोणते कोणते असतात आणि किती असतात? दोन प्रकार असतात, बरोबर की नाही? एक असतो मैदानी खेळ आणि दुसरा असतो घरगुती, जे आपण घरात बसून बैठे खेळ खेळतो ना ते खेळ, हो ना. मग आता आपल्याला जे बोर्डवर दिसत आहेत त्यातले काही आहेत मैदानी खेळ आणि काही आहेत घरगुती खेळ. आता काय करणार आहोत आपण, तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्येही पाहू शकता. पाठ क्रमांक 8 ओळख खेळांची काय दिलेलं आहे त्यांनी, प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा. आता तुम्ही मला सांगणार आहात की काय काय दिसत आहे त्याच्यामध्ये, बघत आहात ना पाठ्यपुस्तक, काय दिसत आहे सांगा बरं पहिल्या चित्रामध्ये. काय दिसत आहे पहिल्या चित्रामध्ये, काही मुलं खेळताना दिसत आहेत. आता मी काय करते, ह्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही, एक एक चित्र थोडंसं झूम करून दाखवते. बघा दिसत आहे. आता काय करा तुम्ही, हे जे तुमचं पाठ्यपुस्तक आहे ते बंद करा. हे जे पाठ्यपुस्तक आहे ते बंद करा. फक्त लक्ष कुठं पाहिजे, बोर्डकडे पाहिजे तुमचं. चालेल? काय सांगितलेलं आहे, प्रत्येक चित्राचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे आणि प्रत्येक चित्रात काय काय दिसत आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. करताय निरीक्षण? आता ते छोटं होतं चित्र म्हणून मी ते दाखवलं नाही. आता हे दुसरं बघा, तेच आहे परंतु थोडंसं मोठं केलेलं आहे. काय दिसत आहे, 1, 2, 3, 4 मुलं दिसत. तुम्ही असंच वर्णन सांगणार ना मला, हां ह्याच्यामध्ये दिसत आहेत 4 मुले. आणि इथं जी दिसत आहे तुम्हाला एक लाईन दिसत आहे ना, आणि हा जो परत चौकोन आहे, परत चौकोन आहे आणि मध्ये बॉर्डर आहे. सांगा
पुढे याप्रमाणे आपण कोणता खेळ, आता इथे नाव आहेच, मी लिहिलेलंच आहे परंतु लक्षात यायला पाहिजे तुम्हाला काय, की चार मुलं आहेत आणि तो कोणता तरी खेळ खेळत आहेत. तर कोणता खेळत आहेत त्याचं नाव आपल्याला दिलेलं आहे कबड्डी. कोणता खेळ खेळत आहेत? कबड्डी. त्याला हुतुतू असेही म्हणतात, हो ना? केलं निरीक्षण कसं खेळत आहेत. इथे एक लाईन आहे, माहिती तुम्हाला तो खेळ कसा खेळताय, तुम्ही तुमच्या खेळाच्या तासाला खेळतही असताल. नंतरच्या चित्रात काय दिसतंय सांगा बरं मुलांना. सर्वप्रथम मला सांगा त्या चित्रात किती मुली दिसत आहेत, किती दिसत आहेत? चार. बर, चार मुली दिसत आहेत. ओळखा पाहू ते कोणता गेम खेळत असतील, कोणता खेळ खेळत असतील. बरोबर, अगदी. आता ह्याच तुम्हाला नाव दिसत आहे इथं, पण ह्या खेळाचं नाव दिसतंय का? नाही. पण अंदाज आला असेल, हे खेळताय कबड्डी आणि ह्या इथे एक पोल दिसतो तुम्हाला. खेळत असतात मध्ये अशा सगळ्या लाईननी मुली बसलेल्या असतात, एक पळत असते आणि दुसरी तिला शिवत असते. तो खेळ आहे खो खो. कोणता खेळत आहे? चित्रातील मुली कोणता खेळ खेळत आहेत? तर चित्रातील मुली खो खो हा खेळ खेळत आहेत. नंतर पहा, आपण गेल्या तासाला अभ्यासलेलो होतो, असंच तुम्हाला थोडस चित्र दाखवलेलं होतं, दाखवलं होतं की नाही? कोण खेळ खेळत आहेत, काय आहे आपण आठवते ना, 1 2 3 4 5 6 7 ह्याच्यामध्ये रंग किती आहेत? 7. आणि ह्याला म्हणतात काय? लगोरी. लगोरी, बरोबर की नाही? बघा, त्याचंही तुम्हाला थोडस निरीक्षण करायचं आहे. करत तर आहेत सगळेजण. किती मुलं दिसत आहेत त्याच्यामध्ये? 1 2 आता मुलं तर भरपूर आहेत, 1 2 3 4 त्यातल्या मुली आहेत 1 2 3 आणि हा आहे तो मुलगा. मग ती मुलगी काय करत आहे? ह्या लगोरीला पाडण्यासाठी हा चेंडू त्याला मारत आहे किंवा त्याच्याकडे फेकत आहे, असंच निरीक्षण सांगणार ना. मग अगोदर झालं आपलं क्रिकेट, नंतर झाला खो खो, आता तिसरा आहे लगोरी. त्याचं नाव आपल्याला इथे दिलेलं आहे. कबड्डी झालेली आहे अगोदर, नंतर झालेला आहे खो खो, नंतर लगोरी आणि हे चित्र. हे सगळ्यांनाच अगदी न सांगताही, फक्त मी नाव जरी इथे दाखवलं नसतं तरी तुम्हाला तो खेळ कोणता आहे त्याचं नाव तुम्ही मला सांगितलं असतं. काय आहे ह्याच्या हातामध्ये? मराठीमध्ये सांगायचं हा, मी गेल्या वेळेस सांगितलं होतं तुम्हाला, फळी चेंडू, चेंडू फळी. काय म्हणायचं? चेंडू फळी. या साधनांच्या सहाय्याने कोणता खेळ खेळत आहेत ते? बरोबर, कोणता खेळ खेळत आहेत? या साधनांच्या सहाय्याने, हा चेंडू, ही फळी. चेंडू फळीच्या साधनाने कोणता खेळ खेळत आहेत? बरोबर, क्रिकेट. बरोबर ना? आपण ते प्रश्न उत्तर सोडवणार आहोत, पण अगोदर फक्त सर्वप्रथम तुम्ही काय करणार आहात की हे जे चित्र दिसत आहे त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सांगायचं आहे की काय काय दिसत आहे. अंदाज करायचा की ती मुलं कोणती, कोणता खेळ खेळत आहेत. बघा आता, हेही मी गेल्या वेळेस दाखवलेलं होतं, पण आपला लेसनच तो आहे, वेगवेगळे खेळ कोणते आहेत, कशी खेळली जातात, काय खेळली जातात, हेच आहे. बरोबर ना? हे साहित्य मी गेल्या वेळेस तुम्हाला असं दाखवलेलं होतं, उड्याची दोरी कशी खेळायची माहिती सर्वांना, तुम्ही खेळलेले आहात, शाळेमध्ये खेळलेले आहात, घरीही खेळलेले आहात. मग तसाच तो मुलगा काय करत आहे, ह्या साधनाच्या सहाय्याने दोरी उड्या खेळत आहे. हेच आहे ना साहित्य. आणखी काय? नंतर काय, कोणतं चित्र दिसत आहे? बरोबर, काय करत आहे ती मुलगी सांगा बरं. बरोबर, भोवरा खेळत आहे. हा मुलगा जो आहे दोरी उड्या खेळत आहे आणि ही मुलगी आहे भोवरा
खेळत आहे। आणि नंतरचं चित्र कोणतं दिसतंय सांगा बरं, हे आवडतं सर्वांनाच। किती जण मिळून खेळतात खेळ सांगा बरं हा, एकटाही खेळू शकतो किंवा मांजा पकडण्यासाठी दुसराही असू शकतो, आणि अशी खूप सारे मिळून एका वेळेस भरपूर जण पतंगही उडू शकतात, त्यामुळं किती जण काय असं नाही आहे। आता कबड्डीमध्ये जसं की ठरलेले खेळाडू असतात, कबड्डी खो खो क्रिकेटमध्ये ठरलेले असतात, पण तसं भोवरा पतंग उड्याची दोरी किंवा दोरी उड्या याच्यामध्ये ठरलेले नसतात, कितीही जण खेळू शकतात हा खेळ। आता मी तुम्हाला दाखवलेली आहेत मैदानी खेळ, कोणते कोणते होते मैदानी खेळ आपण सर्वात पहिला मी आणखी एकदा दाखवते तुम्हाला। कोणतं चित्र पाहिलेलं होतं, कबड्डी, निरीक्षण केलेलं आहे तुम्ही, मला सांगितलेलं आहे टीचर हे चित्र किंवा या चित्रातील मुलं कबड्डी खेळत आहेत, दुसऱ्या चित्रामध्ये खो खो खेळत आहेत। आता याच्यावरून सांगा ही दोन खेळ आहेत कबड्डी आणि खो खो, हा दोन प्रकार सांगितले मी तुम्हाला, मैदानी खेळ आणि घरगुती खेळ, जे बैठे खेळ म्हणतात त्याला घरगुती किंवा घरात बसून खेळणारे बैठे खेळ। मग हे दोन्ही खेळ मैदानावर खेळले जातात म्हणून ह्या खेळांचा समावेश मैदानी खेळामध्ये होतो। कोणती कोणती, कबड्डी खो खो लगोरी हेही आपण मैदानावर खेळतो किंवा घराच्या अंगणामध्ये खेळतो, क्रिकेट हे तर माहिती सर्वांना मैदानावरच खेळतो आपण, बरोबर ना। दोरी उड्या ह्याही आपण घरातही खेळू शकतो किंवा मैदानावरही खेळू शकतो, भोवरा भोवराही आपण घरातही खेळू शकतो मैदानावर पण खेळू शकतो, पतंग पतंग मात्र कुठं उडवावं लागतं, घरात उडेल का पतंग, नाही ना, कुठे उडेल मग पतंग, बाहेरच जावं लागेल त्यासाठी, आकाशातच उडवावं लागेल पतंग, बरोबर की नाही। मग आता यावरून तुम्हाला अंदाज आला असेल काय की खेळाचे दोन प्रकार त्यातील मैदानी खेळामध्ये कोणते कोणते येतात, कबड्डी खो खो लगोरी क्रिकेट। आता आपल्याकडे जेवढी चित्र मी आहे फक्त तेवढ्याबद्दल, ह्याला सोडून आणखी भरपूर सारे खेळ येतात की ते मैदानी खेळ आहेत त्याच्यावर आपण खेळू, कोणते येतात सांगा बरं। बरोबर, ह्या साधनांच्या सहाय्याने आपण खेळू शकतो, सांगा बरं कोणता येतो, आठवलंय आठवलंय, मी गेल्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं, बरोबर बॉल आहे हो की नाही। मग बॉलच्या सहाय्याने आपण वेगवेगळा फुटबॉल खेळू शकतो, बास्केटबॉल खेळू शकतो, काही खेळ किंवा अगदीच मुलांना बास्केटबॉल फुटबॉल माहिती नसेल छोटे असले तर कॅच कॅच ही खेळू शकतो, खेळू शकतो की नाही। बर, आणि लगोरी, लगोरी तर मी तुम्हाला दाखवलेली होती तरी आणखी एकदा दाखवते, अशी वेगवेगळ्या प्रकारची होती, गोल षटकोणी आणि चौकोन, दिसतंय सर्वांना असं आपण खेळलेलं आहोत, खेळलेलं म्हणजे समजा तुम्ही असं खेळलो, खेळा होतात तुम्ही शाळेत खेळलेला होतात, बरोबर। मग ही कोणती कोणती खेळ आणखी एकदा तेच पुनरावृत्ती करते त्याची, मैदानी खेळामध्ये कबड्डी खो खो लगोरी क्रिकेट, क्रिकेट कोणत्या साधनाने, चेंडू फळी म्हणजेच त्याला काय म्हणायचं, बॅट आणि बॉल आणि मराठीमध्ये चेंडू फळी, ही सर्व खेळ कोणत्या खेळामध्ये येतात म्हणजे मैदानी खेळामध्ये यांचा प्रकार येतो। मग आता सांगा, ही सर्व आपण पहिली मैदानी खेळ, आता सांगा घरगुती म्हणजे घरात बसून खेळणारे कोणते कोणते खेळ आहेत, सर्वांना माहिती आहेत आणि तुम्ही आता सध्या खेळतही आहात ते, सांगा बरं नावं, सांगताय, अगदी बरोबर, सगळ्यांना आता जास्त काय आवडेल, लुडो आवडतो खेळायला मोबाईलवर, पण मोबाईल पाहायचा नाही, बरोबर, जास्त मोबाईल बघायचा नाही, काय होतं डोळे खराब होतात त्याच्यामुळं, जास्त मोबाईल नाही खेळायचं, असे गेम शक्यतो नाहीच खेळायचं, मैदानी खेळ जास्त खेळायचं, घरगुती खेळ कधीतरी कंटाळा आला ठीक आहे त्यावेळेस आपण खेळ तर चालेल। मग आणखी कोणता येतो, लुडो आहे, सापशिडी आहे, साप शिडी
परत बुद्धिबळ, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? चेस. आणखी कॅरम. कोणते कोणते आणखी एक सांगू? सापशिडी, बुद्धिबळ, कॅरम, लुडो, अशी वेगवेगळे आपण खेळ घरात बसून खेळू शकतो. परत कार्ड्स म्हणतात बघा, पत्ते, मराठीमध्ये त्याला पत्ते आणि इंग्लिशमध्ये कार्ड्स. कार्ड्स पण आपण खेळू शकतो, हो ना. मग आता असे खेळ खेळल्यामुळे काय होईल? सापशिडी म्हणा, बुद्धिबळ म्हणा, आपल्या बुद्धीचा विकास होईल. होईल ना. बुद्धिबळ खेळताना बघा, आपल्याला किती डोकं लढवावं लागतं की नाही त्याच्यामध्ये. त्यामुळं काय होतं? मग बुद्धीचा विकास होतो. बरं, ठीक आहे. ह्या खेळामुळे बुद्धीचा विकास होतो. तर मैदानी खेळ खेळल्यामुळे काय होतो? मैदानी खेळ खेळल्यामुळं शरीराचा काय होतो? व्यायाम. अगदी बरोबर. काय होतो? शरीराचा व्यायाम. आणखी काय होतं? आता जसं की मी तुम्हाला आता सांगितले, कोणत्या कोणत्या सांगितलं ते? कबड्डी आणि खो खो. ही कशी आहेत खेळ की एकाच वेळेस भरपूर सारी मुलं एकत्र येतात ह्या खेळामध्ये पण, आणि ह्या खेळामध्ये एक ठराविक विद्यार्थी मुलं खेळाडू ठरलेले असतात कबड्डीमध्ये आणि खो खोमध्येही तसंच. मग त्याला काय म्हणतात? सांघिक खेळ. काय म्हणतात त्याला? सांघिक खेळ. कारण दोन संघ असतात ना त्याच्यामध्ये. कबड्डीमध्ये पण तसंच असतं, दोन संघ असतात, एक या साईडला आणि दुसरा आहे तो या साईडला. आणि खो खोमध्ये कसं असतं? एक जो संघ असतो तो बसलेला असतो आणि दुसरा जो संघ असतो तो पळत असतो. बसलेल्या संघामधली मुलगी त्यांना आउट करण्यासाठी. असे दोन संघ. म्हणजे एकंदरीत मला सांगायचं काय आहे की एकापेक्षा जास्त खेळाडू या खेळामध्ये, या खेळामध्ये, लगोरीमध्ये एकत्र येतात, त्यालाच काय म्हणायचं? सांघिक खेळ. मग अशा सांघिक खेळामुळं काय होतं सांगा बरं? अशा सांघिक खेळामुळं सहकार्याची भावना वाढते. वाढते की नाही? सहकार्याची भावना वाढते. काय? समजा आता जसं की तुम्हाला दिसत आहे, आता हे कप खेळत आहेत, हो ना. हा ह्यांना पकडण्यासाठी आले, आउट करण्यासाठी आलेला आहे. त्यावेळेस काय म्हणत असतो? न थांबता सतत त्याला कबड्डी 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 असं श्वास न थांबवता त्याला म्हणावं लागतं. जर त्यांनी श्वास सोडला तर तो आउट झाला. पण समजा असं करत असताना हा पडला किंवा हा पडला किंवा काही खचटलं, लागलं कुठंतरी हाताला पायाला, तर लगेच त्याला असेच सोडून टाकतो का आपण? नाही रे बाबा, आपला एखादा मित्र पडलाय म्हणून त्याला लगेचच आपल्या शिक्षकांना सांगतो, किंवा आपण स्वतः जर शक्य असेल तर कुठे लागलं बाबा, काय लागलं असं विचारतो की नाही त्याला. मग त्यालाच काय म्हणतात? सहकार्याची भावना वाढते. सांघिक खेळामुळे शरीराचा विकास होतो. आणखी काय होतं? सांघिक खेळामुळे व्यायाम झालं, नंतर सहकार्याची भावना वाढते. आणखी काय होतं सांगा बरं? बघा आता तुम्हाला मैदानावर दररोज आपली शाळा असते. शाळेत मग आपले गणिताचा तास असू दे, मराठीचा असू दे, हिंदीचा असू दे, हे तास झाले. पण त्याच्यानंतर समजा खेळाचा तास आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो? बरोबर, किती खुश होता की नाही टीचर, आमचा खेळाचा तास आहे, आम्हाला खेळायला जायचंय, किती छान वाटतं की नाही तुम्हाला? मग म्हणजेच काय तर तुम्ही अगदी जे तुमचा कंटाळा आलेला असतो तो खेळामुळं, मग तुम्ही घरगुती खेळ खेळा किंवा मैदानावर खेळा, त्यामुळं काय होतं? सांघिक मानसिकता तुमची अगदी फ्रेश, म्हणजे एकदम ताजतवानं तुम्हाला वाटायला लागतं. मग आणखी हा एक फायदा होईल ना. काय होतं मग? मैदानी खेळ खेळल्यामुळे शरीराचा व्यायाम, सांघिक खेळामुळे तेच म्हणजे आपण जे मैदानावर खेळतो सहकार्याची भावना वाढते. परत मानसिकता तुमची, म्हणजे मूड जो आहे तुमचा, आता मी तुमच्या शब्दामध्ये सांगते, तुम्हाला एकदम फ्रेश फील होतं की नाही? अगदी ताजतवानं वाटल्यासारखं वाटतं तुम्हाला, ताजतवानं झाल्यासारखं वाटतं. मग आणखी काय होतं? आता खेळामध्ये खेळ आहे म्हटल्यानंतर भले तो कबड्डी असू दे किंवा खो खो असू दे, हां, किंवा लगोरी असू दे किंवा कोणताही खेळ असू दे, त्याच्यामध्ये विजय आणि पराजय असतोच की नाही? कोणती तरी टीम किंवा कोणता तरी गट जिंकतो आणि दुसरा कोणता तरी हरतो, हो ना. मग त्यावेळेस काय होतं? हरल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं, वाटतं थोडं थोडं पुरतं वाटतं. परंतु यामुळेच काय होतं?
विजय झाला किंवा पराजय झाला तर ती पचवण्याची आपली मानसिकता पण तयार होते. सांगता येईल आणखी एकदा मी काय काय सांगितलेलं आहे. अशा खेळामुळं शरीराचा व्यायाम होतो, कबड्डी असू दे खो खो असू दे. व्यायाम झाल्यानंतर अगदी ताजतवानं तुम्हाला वाटतं. परत विजय आणि पराजय पचवण्याची मानसिकता तयार होते तुमच्याकडे. परत सहकार्याची भावना वाढते. असे खूप सारे तुम्हाला त्याच्यापासून फायदेही सांगता येतील. येतील की नाही बघा. आणखी एकदा मी दाखवतीये, कबड्डी खो खो लगोरी क्रिकेट दोरी उड्या भोर ही जी मुलगी आहे. आता मी जी काही तुम्हाला दाखवलेली आहेत चित्र त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्यातलीही थोडीशी आहे. चित्रे पहा ऐका म्हणा नावे वाचा. ही नावे कोण वाचणार आहे? तुम्ही वाचणार आहात. मी फक्त बोट ठेवते, तुम्ही वाचायचं आहे. ल गो री लगोरी. नंतर भो व रा भोरा. नंतर बरोबर पतंग. नंतर दोरी. दोरी उड्या जरी म्हटलं चालतं, उड्याची दोरी असं म्हटलं तरी चालतं. नंतर चेंडू. नंतर आहे फुगा. माहितीत सर्वांना नावं ही खाली जरी लिहिलेली नसली तरी तुम्ही मला ती सांगितली असती. आता काय करणार आहोत आपण यावर, या पाठावर जे आधारित शब्दार्थ म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खेळांची नावं जी आलेली आहे ती आपण पाहणार आहोत, किंवा काय काय आपण निरीक्षण केलं की नाही ते पाहणार. शब्दार्थ मग पहिल्यांदा मराठी दिलेले आहेत, नंतर इंग्लिशमध्ये दिलेले आहेत. ओळख टू नो किंवा इंट्रोडक्शन. मुले बॉईज हे तर सगळ्यांना माहिती. मुली गर्ल्स. कबड्डी कबड्डी. खो 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 खो. अचूक ॲक्युरेट. अगदी अचूक नेम लागला म्हणतो बघा आपण लगोरीला मारताना किंवा बॉल बॅट वगैरे खेळताना करत असाल अचूक नेम. बाजी अचूक कॉमेंट्री वगैरे ऐकलं असताल ना तुम्ही त्या क्रिकेटची वगैरे त्यावेळेस. फेक्टो थ्रोज. क्रिकेट क्रिकेट. छान गुड किंवा नाईस. आणि फुगा बलून माहिती आहे सर्वांना. तरीही आपलं कसं आहे मराठी शब्दांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात असं जर मी विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सांगितलं काय पाहिलं, खो खोला खो खो म्हणतात, कबड्डीला कबड्डी. मराठीमध्येही कबड्डी आणि इंग्लिशमध्येही कबड्डी. फुगा मराठीमध्ये आहे पण इंग्लिशमध्ये काय आहे, बलून. असे काही थोडेफार चेंजेस असतात ते तुम्हाला लक्षात येण्यासाठी आहे. मग आता आपण परत मी थोडंसं मागे जाते. का जाते, कारण ही जी चित्रं आहेत आपण पाहिलेली आहेत पण त्याच्या समोर प्रश्न दिसतोय आपल्याला. मुले कोणता खेळ खेळत आहेत? मुले कोणता खेळ खेळत आहे? आता सांगा बरं तुम्ही उत्तर काय देणार ह्याचं. पुस्तकामध्ये हे काहीही नाही आहे. तुम्ही पुस्तक अजिबात उघडायचं नाही आहे. फक्त बोर्डवर जे चाललेलं आहे त्याकडे लक्ष द्यायचं आहे. मला पूर्ण वाक्यात उत्तर हवंय. मुले कोणता खेळ खेळत आहेत? उत्तर समोरच आहे तुम्हाला सांगायचंय, पूर्ण वाक्यामध्ये सांगायचंय. परंतु ते बरोबर दी. मुले कबड्डी हा खेळ खेळत आहेत. मग आता तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये सांगताय, बरोबर आहे ना? एक लिहून दाखवते तुम्हाला. मुले कोणता, इथं जो कोणता आहे की नाही तिथं काय येणार आहे आपलं उत्तर, कबड्डी. कोणता खेळ खेळत आहेत, कबड्डी. ड ला ड जोडलेला आहे आणि त्याला थोडासा एका ड चा पाय मोडलेला आहे, बरोबर कबड्डी. मुले मुले कोणता जिथं आहे तिथं आपण काय लिहिलेलं आहे, कबड्डी खेळ. फक्त इथं काय करूया, एक शब्द हा खेळ
खेळत आहेत खेळत आहेत बरोबर एकच लिहून दाखवणार आहे परत मग तुम्हाला सांगायचं फक्त तोंडी की पूर्ण वाक्यामध्ये उत्तर कसं द्यायचं इवन माहिती असेल तुम्हाला तरीही मुले कोणता खेळ खेळत मुले कबड्डी हा खेळ खेळत आहेत झालं आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथंच उत्तर आहे फक्त त्याला आपल्याला काय केलेलं आहे पूर्ण वाक्यामध्ये मग इथं कोणता कोण काय असे जे शब्द असतात ते आपण प्रश्नार्थ ते वगळणार आहोत आणि त्याच्याऐवजी फक्त आपल्याला उत्तर लिहायचं आहे नंतर सांगा बरं चित्रात वाचण्याचा प्रयत्न करा थोडासा चित्रात किती मुली खेळत आहेत पूर्ण वाक्यामध्ये काय येईल चित्रात किती मुली खेळत आहेत सांगा बरं फक्त आपण विचार करतोय ना हा एवढ्या चित्रापुरता विचार करतोय पूर्ण गटाचा विचार करत नाही आहेत मग आता सांगा किती मुली आहेत एक दोन तीन चार मग ह्याचं पूर्ण उत्तर येणार आहे चित्रात आहे तसं चित्रात लिहिणार आहोत कितीच्या ऐवजी किती येणार आहे इथं अंकामध्ये लिहा किंवा अक्षरात लिहा चित्रात चार मुली खेळत आहेत चित्रात चार मुली खेळत आहेत या खेळाचे नाव सांगा या खेळाचे नाव सांगा या खेळाचे नाव आहे तसं आपण करणार आहोत या खेळाचे नाव खो मध्ये डॅश खो 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 बरोबर तसं हेही लिहून दाखवू चित्रात चार मुली खेळत आहेत बघा आपण चित्र पाहतोय खेळ खेळतोय म्हणजे सांगते तुम्हाला वाटत असेल ना असं चित्र पाहिल्यानंतर पण हा आपण जसं की प्रत्यक्षात खेळत आहोत हां मग चित्र पाहतोय खेळांची नावं जाणून घेतोय पण त्याचबरोबर आपण काय करत आहोत जी प्रश्न उत्तर आहेत मी आणखी सांगते पुस्तकामध्ये ते नाही आहे तुम्ही फक्त अधिकतर सरावासाठी इथे बोर्डवर पाहायचं आहे मुले कोणता खेळ खेळ आहेत मुले कबड्डी हा खेळ खेळत आहेत चित्रात किती मुली खेळ खेळत आहेत चित्रात चार मुली खेळ खेळत आहेत मग या खेळाचे नाव काय आहे खो खो मग अशा पद्धतीने होत आहे तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तरं लिहिण्याची पण सवय लागत आहे आता नंतर पहा कोणता प्रश्न दिलेला आहे पाहिलं आपण मगाशी निरीक्षणही केलंय सांगितलंय ही मुलगी ह्या लगोरीला काय मारत आहे चेंडू फेकत आहे ह्याच्याकडे जेणेकरून ही लगोरी सगळी पडेल आणि ही सर्व मुलं ही लगोरी परत पुन्हा लावतील मग काय प्रश्न दिलाय मुलगी चेंडू कोठे फेकत आहे बरं मुलगी चेंडू कोठे फेकत आहे बरोबर अगदी कुठे फेकत आहे लगोरीकडे फेकत आहे बरोबर ना नंतरचा प्रश्न काय आहे पूर्ण जर पाहिलं ही सर्व काय खेळत आहेत क्रिकेट खेळत आहेत मुले बॅट आणि बॉलच्या सहाय्याने कोणता खेळ खेळत आहेत सर्व मुलं दिसत आहेत बॅट म्हटल्यानंतर फळी मराठीमध्ये फेळू फळी आणि इंग्लिशमध्ये बॅट आणि हा चेंडू बॅट आणि बॉलच्या सहाय्याने कोणता खेळ खेळत आहेत नाव समोरच आहे पण मला पूर्ण वाक्यात उत्तर त्याचं सांगायचं आहे मुले बॅट आणि बॉलच्या सहाय्याने क्रिकेट हा खेळ खेळत आहेत सोपं आहे की नाही
मुले बैट आणि बॉलच्या सहाय्याने क्रिकेट हा खेळ खेळत आहेत. मुलगा हा जो मुलगा आहे हातात दोरी घेऊन काय करीत आहे. हा मुलगा जो आहे हातात त्याच्याकडे आहे दोरी, ते घेऊन काय करत आहे. बरोबर, मुलगा हातात दोरी घेऊन दोरी उड्या खेळत आहे. बरोबर, खेळतच आहे ना. आणखी एकदा, मुलगा हातात दोरी घेऊन दोरी उड्या खेळत आहे. बरोबर, नंतरच्या चित्रामध्ये काय खेळत आहे मुलगी. भोवरा. मग प्रश्नही त्यांनी काय विचारलेला आहे, मुलगी कोणता खेळ खेळत आहे. मुलगी कोणता खेळ खेळत आहे. कोणता खेळ खेळत आहे मग. बरोबर, भोरा. नंतर पहा, मुलगी पतंग कोठे उडवत आहे. मुलगी पतंग कोठे उडवत आहे, सांग बर. बरोबर, मैदानावर तर ती उडवतच आहे, पण पतंग उडतोय कुठे, आकाशात. मुलगी पतंग आकाशात उडवत आहे. जर पाहिलं तुम्ही तर पतंग उडवत आहे आकाशात, पण ती हा खेळ खेळत आहे कुठं, मैदानावर. बरोबर, ठीक आहे. आणि हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे. चित्रे पहा, ऐका, म्हणा आणि नावे वाचा. वाचली सर्वांनी. काय पाहिलं मित्रांनो आपण, पाठ क्रमांक आठवा, ओळख खेळांची. पाठ क्रमांक आठवा. आता मी दाखवते तुम्हाला पुस्तक. हा इतके वेळ सांगितलं होतं पाठ्यपुस्तक बंद करून ठेवायचं आहे. ओळख खेळांची हे पाहिलेलं आहे, त्यातील वेगवेगळी तुम्हाला वेगवेगळ्या खेळांची चित्र दाखवलेली आहेत, त्याची आपण माहिती घेतलेली आहे, किती जण मिळून खेळतात, खेळांचे प्रकार पाहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण जी प्रश्न त्यांनी विचारलेली होती त्याचं पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहायचं आहे हेही आपण पाहिलेलं आहे. यानंतरचा उर्वरित भाग आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. नमस्कार.